सांगली जिल्ह्यातील जत तालुका दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी येत्या 27 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेते एकत्र येत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी काँग्रेस आमदार विक्रमसिंह सावंत, भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रमेश पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सागर पाटील, शिवसेना जत तालुका पश्चिम विभाग अध्यक्ष संजीवकुमार सावंत, बहुजन समाज पार्टी, रिपाई, प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आदीजण उपस्थित होते. जत तालुका या कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असून दुष्काळ हा जत तालुक्याचा पाचवीला पुजलेला आहे. जत तालुका 100% अवर्षणग्रस्त तालुका आहे. तालुक्यातील सर्व तलावांमधील सद्यस्थित शिल्लक पाणीसाठा 3% असून एकूण 27 तलावांपैकी 10 तलावांमध्ये 0% पाणीसाठा म्हणजे कोरडे असून उर्वरित तलावामध्ये मृतसंचय पाणीसाठ आहे. तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्रापैकी जीवनावश्यक अन्नधान्य पेरणी खरीप हंगामातील केवळ 58% झाली असून पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. रब्बी हंगाम पेरणे करणे शक्य नाही. तालुक्यातील पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, जनावरांना पाणी व चारा मिळणे दिवसेंदिवस बिकट होत आहे. सध्या 25 गावांमध्ये 29 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून सद्य परिस्थिती अशी असताना नागपूर येथील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूरसंवेदन उपाययोजना केंद्राच्या मोबाईल ॲपद्वारे चुकीचे सर्वेक्षण झाल्याने जत तालुका दुष्काळात होरपळत असताना दुष्काळी तालुक्यांमध्ये जत तालुक्याचा समावेश झालेला नाही. तरी शासनाकडून वस्तुस्थितीचे सर्वेक्षण होऊन त्वरित जत तालुका दुष्काळ जाहीर करावा यासाठी जत तालुक्यातील तमाम जनतेमार्फत सर्वपक्षीय 27 ऑक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयात सांगलीसमोर करणार आहे. ही पत्रकार परिषद प्रामुख्याने जत तालुक्यातील शासनानं जो काही जत तालुका या ठिकाणी ज्या पॅरामीटर्स ठरवले त्या पॅरामीटर्सच्या माध्यमातून जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आपला, त्याचबरोबर 100% अवर्षणग्रस्त तालुका आहे आणि या तालुक्याचा समावेश या ठिकाणी दुष्काळी भागात झालेला नाही. त्यासाठी सगळेच या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच पक्षाचे, त्याचबरोबर संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून येणाऱ्या शुक्रवारी दिनांक 27 रोजी सगळ्यांच्याच वतीनं सर्वपक्षीय सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहे आणि या निमित्तानं शासनाला आपण या जत तालुक्याची दाहकता ही या ठिकाणी आपण त्यांच्या लक्षात आणून देणार आहे. आज खरीप, जी काही खरीपात पेरणी झाली ती रेकॉर्डली 46% आहे पण तो खरीपसुद्धा सगळा वाया गेलेला आहे आणि येणारा हंगामसुद्धा आज पेरणी होईल का नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी, ज्या तालुक्यात 23 गावांच्या माध्यमातून 26 टँकर ह्या ठिकाणी सुरू आहेत आणि येणाऱ्या काळातसुद्धा त्याची पिण्याच्या पाण्याच्या बरोबर त्याची दाहकता वाढणार आहे आणि ती टँकरची संख्यासुद्धा ह्या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे आणि अशा तालुक्याचा दुष्काळी भागात समाविष्ट न करणं खरं तर हे जत तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेवर अन्याय आहे आणि हा याची दाहकता पटवून देण्यासाठी आज सर्व पक्ष एकत्रित सगळे येऊन येणाऱ्या 27 तारखेला आम्ही या ठिकाणी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळातसुद्धा ह्याची जर शासनाने योग्य ती दखल जर घेतली नाही तर याचा तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही सगळेच ह्याचे पक्ष तालुक्यातले आणि संघटनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि त्या मताचे सगळेच पक्ष आम्ही सहमत आहोत. तालुक्यामध्ये अतिशय तीव्र दुष्काळ आहे. जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी पाऊस जत आणि आठवाडीमध्ये झालेला आहे आणि असं असताना ज्या ठिकाणी पाऊस जास्त झाला आहे मिरज आणि तासगाव त्या ठिकाणी मात्र दुष्काळ तालुक्याचा समावेश केलेला आहे. त्याच्यामध्ये
म्हणजे जिथं पाऊस जास्त झाला आहे तिथं दुष्काळ, आणि जिथं अति कमी पाऊस झाला आहे तिथं मात्र दुष्काळ जाहीर केला नाही। त्यामुळे शासनाने जो हा सर्वे केलेला आहे तो पूर्णतः चुकीचा आणि खोटा सर्वे आहे। त्यामुळे जत तालुक्यावर आणि आठवाडी तालुक्यावर अधिक अन्याय झालेला आहे, आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण 27 तारखेला कलेक्टर ऑफिससमोर सगळ्यांनी, आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये कुठलेही राजकीय अभिनयस न आणता सर्व पक्षाच्या सर्व अध्यक्षांनी सर्व नेत्यांनी या उपोषणामध्ये सहभागी होण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे। तालुक्याचा दुष्काळाचा प्रश्न आहे, त्यामुळे सर्व पक्षाचं याच्या बाबतीत एकमत आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीला सर्व पक्षाचे नेते मंडळी, सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। हे सर्वांनी मिळून हे उपोषण आपण यशस्वी करूया, आणि जत तालुका पुन्हा एकदा योग्य वेळेला योग्य कारणासाठी एकत्रित येऊ शकते हा संदेश आपण जिल्ह्यात देऊया।